नमस्कार मित्रांनो, आपल्या डेली अनालायझिंग मध्ये आणि एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे. आपण डेली अनालायझिंग देत असतो, पण सगळ्यांच्या रिक्वेस्ट मुळे आपण गोल्डचं जे आहे ते वीकली अनालायझिंग देतो आहोत. 11 ते 15 मध्ये मार्केट जे गोल्ड्स आहे हे काय मूव्ह होणार आहेत ह्याचं टेक्निकल अनालायझिंग देत आहोत. पण हे जे टेक्निकल अनालायझिंग आहे हे फंडामेंटली किंवा मेजर जर का कुठले इश्यू आले तर ते चेंज होण्याची पण शक्यता आहे. तरी पण आपण टेक्निकल अनालायझिंग देण्याचा ट्राय करत आहोत आणि तुमच्या रिक्वेस्टसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर बघूया. जर आपण वीकली अनालायझिंगमध्ये बघितलं तर वीकची अनालायझिंग जे आहे हे आपल्याला सेलिंग झोन दाखवत आहे. जर आपण रिजेक्शनला जर मार्केट बघितलं तर मार्केट थोडंसं करेक्शन करायला वरती जाईल. करेक्शन करायला वरती जाईल म्हणजे ते कितपर्यंत जाऊ शकतं तर 2730 किंवा 2740 पर्यंत ते येण्याचे चान्सेस आहेत आणि पुन्हा तो रिजेक्शनला पडण्याचे पण आपल्याला दिसून येऊ शकतं. पण ही जो सेल दाखवलेला आहे हा लॉंग टर्मसाठी सेल नाही आहे, हा शॉर्ट टर्मसाठीचा सेल आहे. जर सेल्सची जर अपॉर्च्युनिटी बघितली आपण तर 2654 किंवा ही जी लेवल दिलेली आहे इथपर्यंत येताना मार्केट दिसू शकतं. 2661 किंवा 2606 किंवा मग त्याच्यानंतर इथून जर का तो रिजेक्शनला आला तर तो 2606 पण आपल्याला येताना दिसून येऊ शकतो. पुढे जर आपण बघायला गेलं वनडेच्या कॅन्डलमध्ये जर आपण बघायला गेलं तर वनडेच्या कॅन्डल पण आपल्याला जी आहे ही थोडी बाईंगची अपॉर्च्युनिटी दाखवत आहे. आणि बाईंग नंतर जर मार्केट जे आहे जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या 2 महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मार्केट जे आहे ते 2606 आणि 2784 किंवा 8888 पर्यंत ते काय मूव्ह ऑन होताना आपल्याला ह्या 2 महिन्यामध्ये कदाचित तो आपल्याला दिसून येऊ शकतं की मार्केट जे आहे इथून वरती इथपर्यंत जाऊ शकतं आणि तिथून खाली जे आहे ते इथपर्यंत येऊ शकतं. आता आपली हे फक्त आपण बेसिक लक्षात घेतलं की मार्केट कुठल्या मूव्ह ऑनमध्ये जात आहे. जर वनडेची कॅन्डल बघितली आपण तर वनडेच्या कॅन्डलमध्ये मार्केट जे आहे ते इथून इथे आणि इथून पुन्हा आपल्याला इकडे ह्या लेवलला येताना दिसू शकतो. आणि ही लेवल त्यांनी क्रॉस केली तर पुन्हा इथपर्यंत येऊ शकतो. आणि इथून आपल्याला जर 2606 पर्यंत किंवा 2601 पर्यंत येते तर इथून आपल्याला एक चांगली बाईंगची अपॉर्च्युनिटी दिसून येऊ शकते. इथून जर का तुम्ही बाईंगची अपॉर्च्युनिटी घेताय तर डायरेक्ट जे मार्केट आहे ते इथपर्यंत जाताना पण आपल्याला दिसून येऊ शकतं. कमीत कमी ते इथपर्यंत म्हणजे 2750 पर्यंत जी आपल्याला कन्फर्म एंट्री भेटू शकते. जर डेली वनडेच्या अनालायझिंगनुसार मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 4 आवरची जर आपल्याला कॅन्डल बघितली तर 4 आवरची कॅन्डल जी आहे ही पण आपल्याला काय सांगत आहे की इथे एक पिव्हट लेवल आहे. म्हणजे मार्केट जे आहे हे कदाचित इथून थोडं खाली येईल. बरोबर आहे, 2651 किंवा 2641 पर्यंत वगैरे किंवा 50 पर्यंत आणि इथून पुन्हा आपल्याला एक बाईंगची अपॉर्च्युनिटी देऊन ते 2700 बाईंगची अपॉर्च्युनिटी देऊन कदाचित इथपर्यंत म्हणजे 2732 पर्यंतचा एक आपल्याला रिट्रेसमेंट देताना आपल्याला दिसून येऊ शकतो. आणि इथून एखादी आपल्याला चांगली बाईंगची अपॉर्च्युनिटी सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटू शकते. पण इथूनही त्यांनी समजा जर वरती बाईंगला बसला तर तो कन्फर्म 2788 किंवा 2792 पर्यंत जाऊन पुन्हा एकदा रिजेक्शनला येताना आपल्याला इथून आपल्याला एक चांगली सेलची ऑर्डर भेटू शकते. हे झालं सेल, हे झालं 4 आवरच्या कॅन्डलचं. किंवा तो इथूनच बाईंगला बसेल आणि बाईंगला जाऊन तो 2731 पर्यंत जाऊन तिथून पुन्हा रिजेक्शन घेऊन तो सेलिंग म्हणजे ह्या इथपर्यंत त्यांना आपल्याला दिसून येऊ शकतो. किंवा जर 1 आवरची कॅन्डलचा जर बघितलं तर 1 आवरची कॅन्डल जी आहे ही सध्या तरी आपल्याला साईडवेज दिसत आहे. बरोबर आहे, इथून साईडवेज दिसत आहे. कदाचित मार्केट ओपन झाल्यानंतर थोडंफार बाईंग घेऊन 2707 पर्यंत किंवा 2711 पर्यंत आपल्याला जाताना दिसून येऊ शकतं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की इथून समजा मार्केट जो आहे हे 2707 किंवा 2706 किंवा 3 पर्यंत किंवा 2713 पर्यंत आपल्याला जाताना दिसून येऊ शकतो. आणि समजा तिथूनही वरती गेला तर 2730 तर आपण सांगितलेलंच आहे आणि तिथून तो पुन्हा सेलला येऊ शकतो. सेलिंगचं जे अपॉर्च्युनिटी हे आहे 1 आवरच्या कॅन्डलचं
तर तेही आहे हे जर बघायला गेलं तर आताची लेवल आहे ती 2680 आहे. 2680 पर्यंत येऊन तो पुन्हा बाईंगला बसून म्हणजे मार्केट जे आहे ते वन स्टॉक किंवा वन वरती जात नाही किंवा खालती येत नाही, तो स्टेप बाय स्टेप अप अँड डाऊन करत तो वरखालती होत असतं, त्या पद्धतीने ते येणार आहे. मग हे जे टोटल आपण बघितलेलं आहे हे वीकली अनालायझिंग बघितलेलं आहे. तर वीकली अनालायझिंग मार्केट जे आहे हे आपल्याला आपण त्याच्या ज्या लेवल आहेत बाईंगच्या लेवल सेलिंगच्या लेवल ह्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. जर आपण फंडामेंटली बघितलं फंडामेंटली तर 1 नोव्हेंबरला जी न्यूज आली होती आपली नॉन फ्रॉम एम्प्लॉयमेंट चार्जेसची ही जी आहे त्याचा जर प्रिव्हियस डाटा बघितला तर 2-3 K होता आणि फोरकास्ट जो होता 0106K होता. हां बरोबर आहे. आणि ॲक्च्युअल डेटा जो आहे तो 12K झालेला आहे. म्हणजे मार्केट जी आहे ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी देताना आपल्याला दिसून येते. हा जो डेटा आहे हा 1 नोव्हेंबरचा जो आपला डिक्लेअर झाला होता तो डेटा आहे. म्हटल्यानंतर मार्केट जे आहे गोल्डचं हे आपल्याला सेलिंग झोनमध्ये न दिसता बाईंग झोनमध्ये दिसून येऊ शकतो.